या व्हिडिओ ट्युटोरियल्स मध्ये आपण अभियांत्रिकी चित्रकला या विषयाच्या बहुभुजाकृती कशा काढायच्या हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत रेषा अब चे समान दोन भाग करणे। आपल्याला रेषा अब ही 50 मिलीमीटरची दिलेली आहे। आपल्याला या ठिकाणी मापानिशी आपल्याला ह्या बहुभुजाकृती काढायची आहे। सर्वप्रथम आपण रेषा अब ह्या ठिकाणी 50 मिलीमीटरची काढलेली आहे। आपण ह्या रेषेला आपण नाव देऊन टाकू ता हा आपला अ बिंदू आणि हा आपला ब बिंदू। आता या ठिकाणी आपण रेषाचे दोन भाग करणे, रेषेचे दोन भाग करण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो, एक प्रमाणपट्टीच्या सहाय्यानं किंवा कंपासच्या सहाय्यानं। आपण या ठिकाणी कंपासच्या सहाय्यानं रेषेचे दोन भाग कसे करायचे हे पाहणार आहोत। आता कंपासच्या सहाय्यानं रेषेचे दोन भाग करते वेळेस आपण कंपास मध्ये अशा पद्धतीनं माप घेतो की रेषाखंड अब च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपास मध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे। तर आपण पहिले ते रेषे अंतर घेऊन टाकू। सर्वप्रथम अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण आपल्या कंपास मध्ये घेतलं आणि रेषे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक चॉप मारायचा आहे। आपल्याला अशा पद्धतीने चॉप मारायचं, तेवढंच अंतर आपल्या कंपास मध्ये कायम ठेवायचंय आणि ब बिंदूवर टोक ठेवून परत आपल्याला त्याच पद्धतीनं चॉप मारायचा आहे। या ठिकाणी आपण दोन्ही चॉप मारल्यानंतर आपल्याला रेषा अब च्या वरच्या बाजूला आणि रेषा अब च्या खालच्या बाजूला आपल्याला दोन बिंदू तयार झालेले दिसतील, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू। हे दोन बिंदू आपल्याला रेषेच्या सहाय्यानं जोडून घ्यायचे। त्या ठिकाणी पहा तुम्हाला रेषा अब च्या मध्ये क बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, तो क बिंदू आपण या ठिकाणी टाकून देऊ। अशा पद्धतीने आपल्याला रेषा अब चे समान दोन भाग कंपासच्या सहाय्यानं करता येतात। आता यानंतर आपण पाहणार आहोत अब हा मर्यादित कंस दुभागणे। अब हा मर्यादित कंस दुभागणे, आता आपल्याला सुरुवातीला एक कंस काढायचा आहे, आपल्याला तो आपण कंस काढून घेऊ। हा आपण कंस या ठिकाणी काढलेला, आपण या कंसाला आपण नाव देऊन टाकू ता, जे आपल्याला कळून जाईल अ आणि ब कोणता कंस आहे। हा अ ब कंस दिलेला आहे। सगळ्यात पहिले एक ध्यानात धरायचं, हा कंस जरी दिला असेल तर याचे दोन जे टोक आहेत या पहिले सर्वप्रथम आपण एका रेषे सहाय्याने जोडून घेऊ। रेषे सहाय्याने आपण जोडून घेतली। आता आपण या ठिकाणी रेषा खंड अब गृहित धरा किंवा कंस गृहित धरा। आता रेषाखंड आपण अब गृहित धरला, आपला पहिला जो प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह केलेला, त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला चॉप मारायचे आहेत, आपण त्या पद्धतीने करू। हा पहिला चॉप मारला, जेवढं अंतर आपण कंपास मध्ये घेतलेलं तेवढंच अंतर आपण कायम ठेवायचं, ब बिंदूवर टोक ठेवायचंय आणि त्याच पद्धतीनं आपल्या कंपास मधील अंतराने आपल्याला हे चॉप मारायचे। आता तुमच्या लक्षात येऊन जाईल
कंसाच्या वरच्या बाजूला एक बिंदू आणि कंसाच्या खालच्या बाजूला एक बिंदू तयार झालेले, आता हे दोन्ही बिंदू आपल्याला रेषेच्या सहाय्यानं हे जोडून घ्यायचे. आता रेषाखंड अ ब वर किंवा रेषा कंस अ ब वर आपल्याला तिसरा बिंदू पाहावायस मिळेल, हा त्या कंसाचा मध्यबिंदू किंवा कंस दुभागणे हा होय. या ठिकाणी आपण क हा बिंदू ठेवून टाकतो. आपण रेषाखंड अ ब काढलेला आहे, आता या ठिकाणी ह्या रेषेचा एका रेषेवरती आपण एक बिंदू घेऊता आणि त्या बिंदूला वर आपल्याला काटकोन करणारी रेषा काढायची. तर आपण ह्या ठिकाणी बिंदू घेतल्यानं हा बिंदू आपला आहे, ह्या बिंदूला आपल्याला काटकोन करणारी रेषा काढायची. तर सर्वप्रथम काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला एक ठराविक अंतर आपल्या कंपोस्ट मध्ये घ्यायचं. कंपोस्ट मध्ये घेऊन आपल्याला काय करायला लागायचं, एक अबरेषेवरती आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे, तो बिंदू आपण या ठिकाणी घेऊन टाकूता. या ठिकाणी बिंदू घेऊन आपण आता आपण पाहणार आहोत रेषाखंड अब या दिलेल्या सरळ रेषे तिच्या मध्यभागी असलेल्या क या बिंदूपासून काटकोन करणारी रेषा काढणे. आपल्याला रेषाखंड अब दिलेला आहे 50 मिलीमीटर, तर आपण रेषाखंड अब या ठिकाणी काढलेला आहे अब 50 मिलीमीटरचा. आता या ह्या ठिकाणी आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे, बिंदू घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या बिंदूवरती आपण त्या ठिकाणी त्या बिंदूला आपण नाव देऊन टाकूता, त्या बिंदूला आपण नाव देऊन टाकूता क बिंदू. आता आपल्याला क बिंदूच्या मदतीनं क बिंदूवर आपल्याला काटकोन करणारी रेषा काढायची, पण कोन मापकाचा वापर न करता. आपल्याला या ठिकाणी परत आपल्या कंपोस्ट मध्ये एक ठराविक अंतर घ्यायचं, क बिंदूवर टोक ठेवायचं आणि एक ठराविक अंतर आपल्या कंपोस्ट मध्ये घेऊन एक अर्धवर्तुळ काढायचं. अर्धवर्तुळ काढतो आपण एक, हे आपण अर्धवर्तुळ काढलेलं आहे. अर्धवर्तुळ आपण या ठिकाणी काढलं. आता या ठिकाणी काय करायचं, एक तर म्हणजे आपले हे ह्या अब रेषेवरती हा एक बिंदू नवीन तयार झालेला आणि हा एक बिंदू नवीन तयार झालेला, एक तर हा आपण रेषाखंड गृहीत धरायचा किंवा हा कंस गृहीत धरायचा. आपण पहिले जी दोन प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्या प्रॉब्लेमच्याच बेस घेऊन आपल्याला ह्या ह्या कंसाचे दोन भाग करायचे. परत मग काय करावं लागणार आपल्याला, ह्या ह्या बिंदूवर आपल्या कंपोस्टचं टोक ठेवून ह्या कंसाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपोस्ट मध्ये घ्यायचं आणि एक कंस काढायचा. या ठिकाणी आपण कंस काढलेला आहे, तेवढंच अंतर परत आपल्या कंपोस्ट मध्ये कायम ठेवायचं, ब बिंदूवर टोक ठेवायचं आणि त्याच कंपोस्टच्या मापानुसार आपल्याला एक याला छेदल असा कंस काढायचा. अशा पद्धतीने आपल्याला एक नवीन एक बिंदू या ठिकाणी तयार झाला दिसेल. हा बिंदू आणि क बिंदू हा एकमेकांना रेषेच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. आता हा जो कोन तयार होईल हा कोन क बिंदूला काटकोन करणारा असेल. हा कोन ह्या क बिंदूला अब रेषेशी काटकोन करणारा असेल. आता चौथा प्रॉब्लेम आहे, दिलेल्या सरळ रेषेच्या
कोणत्याही एका टोकाजवळ काटकोन करणारी रेषा काढणे। आता आपल्याला या ठिकाणी रेषाखंड अ ब दिलेला आहे 50 मिलीमीटर, आपण सर्वप्रथम तो रेषाखंड आपण या ठिकाणी काढून घेऊता। हा रेषाखंड अ ब आपण 50 मिलीमीटरचा घेतलेला, आपण त्याला आपण नाव देऊन टाकूता। आपण अ ब हे नाव दिले। आता आपल्याला काय करायचं, कोणत्याही एका टोकाजवळ काटकोन करणारी रेषा काढायची। आपण काय करायचं, ब बिंदूवर आपल्याला काटकोन करणारी रेषा काढायची। तर आपण काय करायचं, आपल्या कंपोस्ट मध्ये एक ठराविक अंतर घ्यायचं, ब बिंदूवर टोक ठेवायचं आणि एका ठराविक अंतरानं एक आपल्याला कंस काढून घ्यायचा। अशा पद्धतीने एक कंस काढून घ्यायचा, तो रेषाखंड अ ब ला छेदल अशा पद्धतीने। हा रेषाखंड काढल्यानंतर आपल्याला परत काय करायचं, आता जेवढ्या कंपोस्ट मधील मापन आपण हा कंस काढला तेच माप आपल्या कंपोस्ट मध्ये कायम ठेवायचं। ज्या ठिकाणी अ ब रेषेला हा बिंदू मिळालेला आहे, कंसाचा बिंदू, त्या ठिकाणापासून त्या कंसाला 2 वेळेस छेदायचं। हा पहिल्या वेळेस छेदला आपण, पुन्हा ह्यापासून परत तेवढंच अंतर कायम ठेवून परत आपल्याला त्या ठिकाणी छेदायचंय। अशा पद्धतीने 2 वेळेस आपल्याला या ठिकाणी तो कंस छेदायचा। हे छेदल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे जे कंसावरील 2 बिंदू तयार झालेले, आता आपल्याला हा कंस दुभागायचा आहे, हा कंस दुभागायचा आहे। आपण त्याला नाव पण देऊन टाकूचा। आपण या ठिकाणी क बिंदू नाव देऊन टाकूचा। याला आपण ड बिंदू नाव देऊन टाकूचा। याला आपण ई बिंदू नाव देऊन टाकू। आता आपल्याला ड आणि ई हा कंस दुभागायचा आहे, त्यासाठी मग आपला जो 2 नंबरचा आपण सोडवलेला प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमचा आपल्याला या ठिकाणी आधार घ्यावा लागेल। आपल्याला या ठिकाणी कंस दुभागायचा आहे, मग काय करावं लागेल, ह्या ड ई ह्या कंसाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपोस्ट मध्ये घ्यावं लागेल। आता आपण ड वर कंपोस्टचं टोक ठेवायचं, ठराविक अंतर आपल्या कंपोस्ट मध्ये घ्यायचं आणि एक कंस काढून घ्यायचा, एक चॉप मारायचा। आता तेवढंच अंतर परत आपल्या कंपोस्ट मध्ये कायम ठेवायचं, ई बिंदूवर टोक ठेवायचं आणि परत एक चॉप मारायचा। आता या ठिकाणी आपल्याला परत एक नवीन बिंदू तयार झाला, आपण त्या बिंदूला परत नाव देऊन टाकूचा, ई बिंदू। हा बिंदू आपला ई बिंदू आहे। आता ई बिंदू आणि ब बिंदू हे एकमेकांना रेषेच्या सहाय्याने जोडायचे। आता हा जो कोन आपला तयार होईल ब बिंदूवर, हा काटकोन करणार असेल, तर आपण आपल्या ज्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या सरळ रेषेच्या कोणत्याही एका टोकाजवळ काटकोन करणारी रेषा काढा। आपण ज्यावेळेस हा कोन मापण्या सहाय्याने मोजू, त्यावेळेस या ठिकाणी 90° कोन हा तयार झालेला दिसेल। यानंतरचा 5वा जो प्रॉब्लेम आहे आपला, दिलेल्या सरळ रेषेस क बिंदू पासून रेषा अ ब वर लंब टाकणे। आपल्याला रेषाखंड अ ब दिलेला 50 मिलीमीटर, आपण रेषाखंड अ ब हा 50 मिलीमीटरचा काढून घेऊता। हा 50 मिलीमीटरचा आपण रेषाखंड काढून घेतला, त्यात आपण त्या पॉइंटला नाव देऊन टाकूता। हा अ बिंदू आणि हा ब बिंदू। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, एक क बिंदू असा घ्यायचा, ह्या रेषेच्या वरती असा क बिंदू घ्यायचा, त्या बिंदूला आपल्याला रेषाखंड अ ब वर लंब टाकायचा। तर आपण एक बिंदू घेऊन टाकूता, आपण या ठिकाणी एक बिंदू घेऊता, या ठिकाणी बिंदू घेऊता, हा बिंदू आला आपला। आता ह्या बिंदूला आपण नाव देऊन टाकूता क बिंदू। हा बिंदू आपला
क बिंदू आहे. आता काय करायचं, क बिंदूला वर आपल्या कंपासचं टोक ठेवायचं आणि कंपास मध्ये अशा पद्धतीने अंतर घ्यायचं की जो आपण चॉप काढणार आहोत तो रेषाखंड अ ब ला दोन ठिकाणी छेदल. तर आपण हा आपला क बिंदू आहे, इथून आपण एक ठराविक अंतर आपल्या कंपास मध्ये घेऊत आपण आणि अशा पद्धतीने आपण एक चॉप करून घेऊत. आता या ठिकाणी पहा तुम्हाला जो कंस काढलेला आहे आपण तो त्या रेषाखंड अ ब ला दोन ठिकाणी छेदलेला आहे. तर आपल्याला पहिला दुसरा जो प्रॉब्लेम तो या ठिकाणी परत आपल्याला त्या पद्धतीचा वापर करावा लागेल. हा रेषाखंड ग्रीत धरा. आता या ठिकाणी आपल्याला दोन परत बिंदू नवीन तयार झाले या ठिकाणी, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू. हा ह्या दोन बिंदूला आपण नाव देऊन टाकूत. या ठिकाणी आपण ड बिंदू नाव देऊन टाकूत एक, या ठिकाणी ड बिंदू देऊत आणि ह्या ठिकाणी ई बिंदू देऊन टाकूत. या ठिकाणी ई बिंदू हे नाव देऊन टाकतो. आता यानंतर आपल्याला करायचं काय, ड ई या रेषाखंडाच्या ग्रीत धरा किंवा ह्या कंसाच्या ग्रीत धरा, ह्या रेषाखंडाच्या आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर परत घ्यायचं आपल्याला. तर परत आपल्या कंपास मध्ये ठराविक अंतर घ्यायचं, ड बिंदूवर टोक ठेवायचं आणि एक रेषाखंड अ बच्या खालच्या बाजूला एक चॉप मारून घ्यायचा. चॉप मारला तेवढंच अंतर कायम ठेवायचं, ई बिंदूवर टोक ठेवायचं आणि ई बिंदूवर टोक ठेवायचं आणि तेवढंच अंतर आपल्या कंपास मध्ये जे आपण पहिल्या चॉपच्या वेळेस काढलेलं आहे. अशा पद्धतीने आपले हे दोन चॉप या ठिकाणी मिळते. हा आपला एक तिसरा बिंदू मिळालेला आपल्याला, आपण त्या बिंदूला सुद्धा आपण या ठिकाणी नाव देऊन टाकू म्हणजे आपल्याला कळून जाईल की नेमका बिंदू हा कोणता आहे. हा ऊ बिंदू तयार झालेला आहे. आता ऊ बिंदू आणि क बिंदू आपल्याला हे रेषेच्या सहाय्याने जोडायचे. तर आपल्या असं लक्षात येईल की क ऊ रेषा ही रेषाखंड अ ब ला काटकोन करते. आता सहावा जो आपला प्रॉब्लेम आहे तो आहे दिलेला कोन दुभागणे. आता आपल्याला सर्वप्रथम कोन काढून घेऊत आपण. आपण हा कोन काढून घेतला, आपण याला नाव देऊन टाकू. आता हा कोन अ आहे. आता हा कोन आपल्याला दुभागायचा आहे, म्हणजे दोन भाग करायचे. तर या ठिकाणी आपल्याला परत कंपासचा वापर करावा लागणार आहे. आपल्या कंपास मध्ये एक ठराविक अंतर घ्यायचं, अ बिंदूवर टोक ठेवायचं आणि एक अंतर घेतलेलं आहे त्या अंतराच्या साह्यानं आपल्याला एक दोन्ही किरणांना छेदल असा एक कंस काढायचा आहे. अशा पद्धतीने एक कंस काढायचा. आता हे जो कंस आहे हा आपल्या या कोणाच्या भुजाला दोन ठिकाणी छेदलेला आहे, ह्या ठिकाणी छेदलेला नाही ह्या ठिकाणी छेदलेला. आपण त्या भागांना नाव देऊन टाकूत. हा ब बिंदू आणि हा क बिंदू. आता यानंतर काय करायचं, आता ज्या मापानं आपण हा कंस काढलेला आहे तेवढंच माप आपल्या कंपास मध्ये कायम ठेवायचं किंवा अर्ध्यापेक्षा जास्त. आता हा आपल्याला कंस दुभागायचा आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण ह्या कंपास मध्ये आपण घेऊता. जसं आपण प्रॉब्लेम क्रमांक दोन मध्ये आपण पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण
एक ठराविक अंतर घेऊन हा कंस काढला, तेवढंच अंतर आपल्या कंपास मध्ये कायम ठेवायचं, ब बिंदूवर टोक ठेवायचं आणि त्याच पद्धतीने दुसरा कंस त्याला छेदायचा। आता हा एक नवीन बिंदू आपल्याला तयार झाला, ह्या नवीन बिंदूला आपण नाव देऊन टाकू तर ड बिंदू, हा बिंदू आपण देऊन टाकू। आता ड बिंदू आणि अ बिंदू हे रेषेच्या सहाय्याने आपल्याला जोडायचे, अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या कोणाचे दोन भाग करणे किंवा दुभागणे करता येतात। यानंतर आपण पाहणार आहोत सातवा प्रॉब्लेम, दिलेल्या काटकोनाचे समान तीन भाग करणे। आपल्याला काटकोन दिलेला आहे आणि त्या काटकोनाचे आपल्याला समान तीन भाग करायचे, तर आपण पहिले काटकोन काढून घेऊ। आता हा काटकोन घेतलेला आपण या काटकोनाला नाव पण देऊन टाकू का, म्हणजे आपल्याला समजून येईल। आता हा अ, हा ब आणि हा क, म्हणजे हा अ ब क हा काटकोन आहे। आपल्याला ह्या काटकोनाच्या आता तीन समान भाग करायचे, तर आपण काय करायचं, एक ठराविक अंतर आपल्या कंपास मध्ये घ्यायचं, ठराविक अंतर कंपास मध्ये ब बिंदूवर आपल्या कंपासचं टोक ठेवायचं आणि एक ठराविक माप आपल्या कंपास मध्ये घेऊन एक ठराविक माप आपल्या कंपास मध्ये घ्यायचं आणि दोन्ही किरणांना छेदल असा एक कंस काढायचा। आता या कंस काढल्यामुळं रेषाखंड किरण अबल आणि बकला दोन नवीन बिंदू तयार झाले। हे दोन नवीन बिंदू आपण या ठिकाणी शो करू दाखवता। आता हा ई बिंदू आणि हा दुसरा ई बिंदू। आता आपल्याला ई आणि ई हा कंस आपल्याला तयार आहे, तर आपण ज्या मापानं हा कंस काढलेला आहे तेवढंच माप आपल्या कंपास मध्ये कायम ठेवायचं आणि ई बिंदूवर टोक ठेवायचं आणि कंपास मधील मापानं त्या कंसाला छेदायचं। हे पहिल्यांदा आपण छेदलं, परत तेवढंच अंतर कायम ठेवायचं, पहिल्या ई बिंदूवर टोक ठेवायचं आणि परत त्या कंसाला छेदायचं। आपल्याला ह्या आता ई ई ह्या कंसावरती दोन नवीन बिंदू आपल्याला पाहायला मिळते। आता हे दोन नवीन बिंदू काय करायचे, आपल्या ब बिंदूशी रेषेच्या सहाय्याने जोडायचे। आता तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण जो आपला अ ब क हा काटकोन दिलेला आहे, या काटकोनाचे आपण समान तीन भाग केलेले आहेत। आपण ज्यावेळेस कोण मापकाच्या सहाय्याने हे तिन्ही कोण मोजू त्यावेळी ते हे तिन्ही कोण हे सारख्या अंशाचे असतील।